नमस्कार मित्रांनो, जय गुरुदेव मध्ये तुमचं स्वागत आहे। आता आपण शिखर शिंगणापूर पासून इकडे 4 किलोमीटर तुम्ही अंतरावर आल्यानंतर तुम्हाला श्री क्षेत्र गुप्तलिंग महादेव मंदिर लागेल। अमोल सर आपल्या बरोबर आहेत, ते आपल्याबद्दल याच्याबद्दल माहिती सांगतायत। नमस्कार सर। नमस्कार। तुम्ही याच्याबद्दल जरा माहिती सांगा आपल्या दर्शकांना। इथं माहिती म्हणजे पहिल्यांदा माहिती होते, गुप्तधर ठाईक पहिलं पूर्वीपासून मंदिर आहे, आत्मलिंग आहे, त्या पाण्यामध्ये शिवलिंग आहे, ज्याला हात लावत ते बघतात त्याचे मनोकामना इथे या देवापेक्षा होते। आणि इथून मग नंतर अष्टलिंगाचा विस्तार आला, 1 गव इंच असल्यावरती महादेववरती गुप्तधरावर गेले महादेवपेक्षा, मग चैत्र पाडव्याला यात्रा भरते तिथं मोठी, 1 गव इंच असल्यामुळं तिथं माता पार्वतीचा युवा 16 मोठी यात्रा असते शिंगणापूरची, तेत्र शेटतं पूर्ण पाडव्याला गर्दी वगैरे असते, मग हे घाटांना कावड वगैरे येते, मग ह्या पायरी रचना जायची म्हणजे महादेव गुप्तलिंग ठिकाणं येतं, इथं हर भक्ताची मनोकामना पूर्ण होते। पहिल्यांदा महादेव इथं आलं। अष्टलिंगाचा विस्तार म्हणजे कसं, पहिलं इथं बेलदेव म्हणून गाव आहे 5 किलोमीटर अंतरवरती, तिथं माता पार्वती महादेव गेले, त्यांना तिथं जागा पसंत पडली नाही, मग इथून 1 लिंग म्हणून हाय त्या रोडला 1 किलोमीटर अंतरवरती तिथं माता पार्वती गेल्या, त्यांना तिथं जागा पसंत पडली नाही, मग इथं कोतळेगाव म्हणून आहे, तिथं खामलिंग म्हणून आहे, तिथं माता पार्वती गेल्या त्यांना जागा तिथं पसंत पडली नाही। आणि इथं वावरे गाव आहे बघा, तिथं पालिंग म्हणून नाव पडले, तिथं माता पार्वती गेल्या त्यांना जागा पसंत पडली नाही। मग इथं थदाळेगाव म्हणून आहे, तिथं 5 किलोमीटर अंतर आहे, तिथं वैलदेव नाव पडलं, तिथं माता पार्वती गेल्या त्यांना तिथं जागा पसंत पडली नाही। इथं नातीपुते घाट उतारले की 9 किलोमीटर अंतर आहे, तिथं उंबरदेव म्हणून नाव पडलं, मग त्यांना माता पार्वती तिथं जागा पसंत पडली नाही, म्हणून तिथून नातीपुते गाव आहे त्या रोडला, मग गौरीहार नाव पडलं बघा तिथं, तिथं माता पार्वती गेल्या त्यांना जागा पसंत पडली नाही। मग नात्यापुतेवरनं फोंडशिरज म्हणून गाव आहे बघा, तिथं पालनिंग म्हणून आहे, तिथं माता पार्वती गेल्या त्यांना जागा तिथं पसंत पडली नाही, म्हणून इथं शिखर शिंगणापूर इथून गुप्पीलिंग अंतरावरनं 4 किलोमीटर अंतर आहे, तिथं माता पार्वती गेल्या तिथं 1 गव इंच असल्यामुळं माता पार्वती तिथं चैत्र पाडव्याला इथं यात्रा मोठी गावची भरची, 2-3 ते 4 लाख पब्लिक असतं मोठी इथे असते, आता यात्रा भरली ना, आता यात्रा भरली मोठी, चैत्र पाडव्या दिवशी यात्रा सुरू होती, ती 5-7 दिवस गर्दी फुल अपाट गर्दी असते, अपाट गर्दी असते, मुंगी घाटांना कावड चढते, त्या शंभू मातेला धार पडते, त्या शिवर शनिवारपासून ध्वज बांधतात बळीच्या मंदिराला आणि शंभू मातेला ध्वज बांधतात, मोठी तिथं 16वा होतो माता पार्वती तिथे युवा 16वा मोठा होतो, मग हर भक्त इथं रचना येण्याची पद्धत गुप्तलिंगला येणारी पद्धत इथून 180 पायऱ्या आहेत, पहिल्या पायरीपासून आपल्या खाली 180 पायऱ्या, त्याचं महत्व सांगतो, इथून 180 पायऱ्या पहिल्या पायरीपासून, पहिल्यांदा इथनं जाताना एक ताट न्यायचं पूजेचं नारळ देवांना पानफुल पानाचा विडा आणि किळीचं फळ आणि भस्म दवणा हळदी पोही देवाला लागतं, आवड आहे त्यांना, कारण तुम्ही येता काय मागता, पिशवी घेऊन मागताय, देवा मला ही पाहिजे हे ती द्यायला बसते भक्तासाठी, तुम्ही त्यांच्यासाठी काय नेता, मग इथून जायची रचना, इथून 180 पायऱ्या, पहिल्या पायरीपासून ओम नम शिवाय हा जप म्हणत जायचं, जप म्हणत गेलं की तुम्हाला तुळशी माई लागल, तुळशी माईला पहिल्यांदा नमस्कार करायचा, तुळशी माईला नमस्कार केलं की कासवा लागल, कासवाला नमस्कार करायचा, कासवाला नमस्कार केलं की तिथं नंदी लागल, नंदीपाशी मान झुकवायची, नंदीपाशी मान झुकवले की गणपती लागल आणि मारुती लागत, त्यांचं दर्शन घ्यायचं, त्यांचं दर्शन घेते तिथं पायरीवरती आले की माता पार्वतीवरती उभा येत्या, त्यांना पहिल्यांदा नमस्कार करायचा, मगच आतमध्ये जायचं, शिवलिंगापाशी गेलं की पहिल्यांदा पानाचा विडा आणि किळीचं फळ आणि नारे व्हायचं, नारेवरती कुकाची पोळी, कुकाची पुढे आणि खडेसाखरे पुढे आणि देवाला पालतं पान बेलाचं व्हायचं आणि त्याच्यावरती धावणार आणि भस्म आवडतं महादेवला, ती प्रिय आहे भस्म, डोकं टेकवायचं, तुमची काय असं इच्छा असं डोकं टेकवायचं असं हटवायचं, तर तुम्हाला हातामध्ये देतील देव असं ठेवलं तर हातामध्ये निष्ठून जायचं तुमच्या, जर देवाला कमानापासून जर मागत असलं ते द्यायला बसले असं मागायचं, तुमची काय असं इच्छा त्यांना सांगा, सांगितले मग तिथं पुजेऱ्यांना विचारायचं आम्हाला गुप्तलिंग आत्मलिंग बघायचं तुम्हाला, मग त्या पाण्यामध्ये हात घालायचा, मग तुम्हाला शिवलिंग लागल पाण्यामध्ये आतमध्ये गुप्तलिंग आहे, हा गुप्तलिंग प्रत्येकाला पिंड वगैरे लागते, वाहतं पाणी पाहिजे ते हात घालायचा, त्या पाण्याचं तीर्थ घ्यायचं आणि डोळ्याला लावायचं, डोक्याला दर्शन झालं तुमचं मन मग की देवांना पाठ द्यायचं, हाय असं 3 पायऱ्यावरती यायचं, गणपती दर्शन घ्यायचं, मारुती दर्शन घ्यायचं आणि नंदीच्या उजव्या कानामध्ये सांगायचं आणि संध्याकाळ झोपताना भस्म लावायचं, हे 3 बोटांनी भस्म लावायचं झोपताना आणि तुळशी माईला नमस्कार करायचा, तुम्हाला ह्या दृष्टान ह्या महिन्याच्या तुम्हाला स्वप्नामध्ये देव येणार बघा, क्या बात आहे, जबरदस्त जबरदस्त, एकदम सुंदर माहिती सांगितली दादांनी। आता आपण मंदिराला खाली जाऊया आणि प्रत्यक्ष आपण ते आता स्थान बघूया, आता आपण खाली जाऊया पहिल्या पायरीपासून। तुम्हाला गुप्तलिंग महादेव मंदिराला जर यायचं असेल
तर शिखर शिंगणापूरपासून अवघ्या 4 ते 5 किलोमीटर अंतरावर हे आहे आणि मुंबईपासून 288 किलोमीटर, पुण्यापासून 147 किलोमीटर व पंढरपूरपासून 93 किलोमीटरच्या अंतरावर आहे। हे मंदिर सातारा सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर आहे। निसर्गाच्या सानिध्यात असल्यामुळे येथे भक्तांची सतत वर्दळ चालू असते। श्रावणी सोमवार महाशिवरात्र येथे भक्तांचा ओघ अधिकच असतो। आपण आता इथे आतमध्ये आलो आहे आणि आतमध्ये तुम्हाला जर इथे उजव्या साईडला बघितलं तर इथे जटाकुंड आहे आणि इथे मंदिर आहे गुप्तलिंग। पहिले आपण दर्शन घेऊया। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। पिंडीच्या खाली दुसरी पिंड आहे, ती आपण हात लावून आता बघूया। हे आपण समोर जे बघत आहोत ते गुप्तलिंग महादेव आहे। या खाली तुम्हाला दिसतंय इथे महादेवाची पिंड आहे। ह्याच्या खाली जिवंत झरे असल्यामुळे इथे पाण्याचा प्रवाह नेहमी चालू असतो व गुप्तलिंगाला अभिषेक सदांसदा होत असतो। पण आता पाणी नसल्या कारणाने आपण हे गुप्तलिंग आता बघू शकतो। गुप्तलिंगाचं आपण दर्शन घेतल्यानंतर जटाकुंड कडे जाऊया आपण। तुम्ही मागे बघाल तर पूर्ण कपारी आहेत आणि कपारीच्या खाली छोटी गुहा आहे, तर आपण आता आत जाऊया। किंवा या ज्या आलेल्या आहेत या महादेवाच्या आपण जटा आलेल्या आहेत खाली। इथे आता पाणी नाही आहे, नाही तर पूर्ण पाण्याने भरलेलं असते। आपल्याबरोबर इकडचे गुरुजी आहेत मेन, शंकर गुरु त्यांचं नाव आहे। त्यांच्याकडनं आपण आता माहिती ऐकून घेऊया। नमस्कार दादा। नमस्कार। ह्याच्याबद्दल थोडीशी प्लीज जरा माहिती सांगा दर्शकांना। महादेव पहिल्यांदा इथं आले होते। बरं, इथं पसरायला इथे त्यांनी जटा पटल्या, तेव्हा ते जटा खडकावर उमटलेले आहेत। अशा जटेतून सतत पाणी वाहत असते। ओके, या जटेतनं पाणी वाहत असतं। जटेतून पाणी खाली पिंडीकडे जाते, खाली पिंडीच्या खालून वाहत असत। महादेवांचं स्वयंभू लिंग आहे खाली। ओके ओके। पाणी तिथून वाहत असं, आता ह्या महिन्यात पाणी कमी आलेलं आहे, नंतर पाणी सतत चालू असतं जटेमध्ये। स्वयंभूलिंगाची इथे सुद्धा बारीक पाण्याचा झरा दिसतोय आपल्याला तिकडे खाली। हा, हेतलं पाणी तिथे खाली जात, खाली झिरपत। पावसाळ्यामध्ये पाणी मग सतत खाली वाहत असतं पिंडीच्या। बरोबर, खालच्या लिंगाला सतत अभिषेक चालू असतो असा इथून जटेतून। आणि याच्याबद्दल इकडचं अजून काय, कधी जत्रा असते किंवा मेन उत्सव कधी असतो इकडे? यात्रा चैत्रामध्ये उत्सव असतो मोठा। महादेवांचा लग्न सोहळा मोठे 15 दिवस यात्रा चालते। बरोबर। आता मी बघितलं तर पूर्ण या डोंगरांच्या पूर्ण एंडिंगला हे मंदिर आहे मध्यभागी। तर जसं आपलं मार्लेश्वर मंदिर आहे, मार्लेश्वर सारखंच मला फील आलं इकडे, की मला असं वाटतं पावसाळ्यामध्ये बऱ्याच ठिकाणी इकडे पाणी वाहत असेल, मला वाटतं धबधबा असेल इकडनं पण असेल मला वाटतं। हो, हे सगळं वरचं पाणी सगळं डोंगरातून खाली येत। बरोबर बरोबर। तर मंदिरामध्ये आपल्याला एक मेन सांगायचं आहे की हा जो दगड तुम्हाला दिसतोय, या दगडापासून इथे सोलापूर हद्द आहे ही,
आणि ह्या साईडला सातारा आहे, म्हणजे एक पाय माझा सोलापूरमध्ये एक पाय साताऱ्यामध्ये. आता मंदिराच्या बाजूला दोन कुंड आहेत, एक कृष्णामाईचं आहे आणि भागीरथी, पण आता इथे पाणी नाही आहे, पण मी कुंड नक्कीच तुम्हाला दाखवू शकतो. कृष्णामाईचे कुंड पण आटले, सुकले आता. भागीरथी कुंड पाणी पूर्णपणे आटलेलं आहे. अतिशय या प्लेस मध्ये असं वाटतंय की भरपूर गुड दडलेलं आहे असं आपल्याला जाणून येत आहे. खाली जाऊया आपण. मंदिराच्या समोर जवळ तीन समाधी आहेत. या तीन समाधी आहेत, त्यातली एक समाधी परपूज्य स्वामी सर्वदानंदजी महाराजांची आहे आणि दोन समाध्या अजून दुसऱ्या दोन महाराजांच्या आहेत. नमस्कार महाराज. नमस्ते महाराज. तुमचं नाव काय पहिले सांगा. माझं नाव शांताराम गिरी, गुरु शांतिगिरी महाराज. बर. जुना आखाडा, श्री पैन दशनाम जुना आखाडा, काशीची गुरुदीक्षा, हरिद्वारला तुमचे अवघेशानंद महाराज, सगळ्या गुरुजींचे सगळ्या आद्य जगद्गुरु ते अवघेशानंद महाराज, त्यांच्या हाती मन दीक्षा दिली जाते. हा आश्रम आहे, हा श्री पैन दशनाम जुना आखाडा सर्वदानंद गिरीजी महाराज यांनी हे स्थापन केलेला आश्रम आहे. हे गुप्तलिंगमध्ये त्यांनी बरेच वर्ष जंगल वस्तीत राहून, पर्णकुटीत राहून साधना केली, त्याच्या साधनेतून ही इमारत तयार झालेली आहे. त्यांना मोठे शिष्यगण मिळालेला आहे. शिष्यगणांच्या सहकार्यातून, धार्मिक मदतीतून, सर्व निधीतून सर्व हे आश्रम स्थापन केलेलं आहे आणि तीच जोपासना पिढीजात परंपरेने, साधू परंपरेने, गादी परंपरेचे आपल्याकडे सेवा आलेली आहे. त्यांची सेवा करायची आपली संधी मिळालेली आहे. तसेच आमचे गुरुबंधू सुंदरगिरीबी आहेत, तुमचे शिपलागिरी महाराजांचे संतोषगिरीबी महाराज आहेत. बर. असे 10-5 साधू मिळून या ठिकाणची व्यवस्था सगळी हे करतात आणि चादर विधी केली जाते आणि त्या विधीतून सगळे आपल्या हातून जेवढं सत्कार्य चांगलं होईल तेवढं सत्कार्य केलं जातं. समाधी आहे त्या, साधू संतांच्या समाधी आहे त्या. मेन म्हणजे गुप्तलिंग महाराजांची सेवा घडण्याची, करण्याची सेवा लावत असते. बरोबर आहे. अक्षरशः म्हणजे तुम्ही या ठिकाणी आहात आणि जे पुण्य लागते ते म्हणजे एकदम जबरदस्त आहे. याला खरं ऍक्च्युली लकच पाहिजे असं म्हटलं पाहिजे मला तर वाटतं. गुरुजींचे आशीर्वाद असते, गुरुजींचे आशीर्वाद हेच पुण्य असते. आणि आपलंही पूर्वभागी लागते, पूर्वभागीशिवाय कुठली गोष्ट साध्य होत नाही. गुरुजींचा पूर्ण कृपा आशीर्वाद, साधू संतांचे आशीर्वाद, देवदेवताचे आशीर्वाद, माता पित्यांचे आशीर्वाद, या सर्वांच्या आशीर्वादानं हे पुण्य लाभत राहते. बरोबर. आपल्या हातून होईल तेवढं सत्कार्य करत राहायचं. धन्यवाद महाराज. नमो नारायण. तर असं हे मंदिर आहे आणि या मंदिरात तुम्ही नक्की भेट द्या आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत करू एकमेकांना